उभय देशमुखांना मंत्रिपद मिळावं आणि मिळेलच असं मनोगत अक्कलकोटचे नवनिर्वाचित आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी वार्तालाप प्रसंगी बोलताना व्यक्त केलं. सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे अक्कलकोटचे नवनिर्वाचित आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्याची राजकीय स्थिती, सत्ता स्थापनेच्या हालचालींसह त्यांनी राजकारणावर प्रकाश झोत टाकला. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदारांचे आभार मानले. अक्कलकोटच्या विधानसभेच्या निवडणुकीत जो यश मला संपादित झाला त्या सगळ्यांचं मतदार असतील, कार्यकर्ते असतील, या सगळ्यांचं खूप मोठा परिश्रम सहकार आत्मा होता. पण ह्या सगळ्यांच्या पाठीमध्ये आपण सगळे पत्रकार मधून पण होतो, आपल्या सगळ्यांचं खूप मला सहकार्य झालं. माझ्यासारख्या 900 उमेदवारांच्या पाठीशी कार्यकर्ते पक्षाचे होते उभारले, मतदार उभारले, त्याप्रमाणे आपण सगळे उभारले. विश्वासाला पात्र राहून विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल असंही ते म्हणाले. दोन्ही देशमुखांना मंत्रिपद मिळेल आणि मिळावं यासाठी आपल्या शुभेच्छा आणि सदिच्छा कायम राहतील. जिल्ह्याच्या विकासाला निश्चित गती तसंच चालना मिळणार आहे असंही आमदार कल्याण शेट्टी यांनी सांगितलं. पावसाळ्यात रद्द करण्यासाठी आम्ही अपील, आम्ही म्हणजे चेअरमन साहेब, आता माजी आमदार सोनाराम पाटील साहेब त्यांनी केलेलं आहे. पावसाळ्यात गरज झाली की पुढे बॉडी कंटिन्यू होईल आणि त्या बॉडीचे नेतृत्व पुढच्या कापत. आपले आपले समोर निवडून दिले समर्थक जे होते सुनाव पाटील, त्यांनी अशी मागणी केली आहे की सोलापूर जिल्ह्यातून मंत्रिपद द्यायचे वेळेला तर पालकमंत्र्यांना दोन्ही पण कल्याण द्या. मी पहिल्यांदा विधानसभा पहिल्यांदा निवडून येऊन मंत्रिपद मागणं मला माझ्यापेक्षा खूप सिनियर लोक पक्षात आहेत. दरम्यान सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, बी आर न्यूजचे चॅनल प्रमुख तात्यासाहेब पवार यांच्या हस्ते आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे पदाधिकारी, सदस्य आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.